कोलंबोसह परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साधेपणानं साजरी. हातकणंगले तालुक्यातील कुंभोसह दुर्गेवाडी, हिंगणगाव, नेस, शिवपुरी, बाहुबली व नरंदे आदी परिसरातील समस्त बौद्ध समाजबांधवांनी समाज मंदिरात व स्वतःच्या घरोघरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अगदी साधेपणानं अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान कुंभोज ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच माधुरी घोदे व उपसरपंच दावीद घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं बौद्ध समाज मंदिरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच माधुरी घोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल्स हायस्कूल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक वाय सी महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर बाहुबली येथील एम जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे व उपमुख्याध्यापक सुभाष साजने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, समस्त बौद्ध समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.